सैनिक हो तुमच्यासाठी हा भारत विकास परिषद पनवेल शाखेचा प्रमुख प्रकल्प आहे जो गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे आणि या उपक्रमामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत आहे या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देत नितीन कानेटकर डॉक्टर कीर्ती समुद्र ज्योती कानेटकर सुबोध भिडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेत कौतुक केलं यंदाच्या वर्षी सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी दहा हजार फराळाचे बॉक्स पाठविणार असल्याचे सांगण्यात आलं आहे भारत विकास परिषद ही एक राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे जी एकोणीसशे त्रेसष्ट पासून स्वस्थ समर्थ आणि संस्कृत भारत निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे भारत विकास परिषदेच्या देशभरात एक हजार पाचशे पेक्षा जास्त शाखा आणि एक लाख हजार पेक्षा जास्त उपक्रमाचे लष्करानेच नव्हे तर पनवेलच्या प्रतिष्ठित नागरिकांनीही कौतुक केलं आणि त्यामुळे भारत विकास परिषदेने हा प्रकल्प वाढत्या उत्साहाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशा वाढत्या पाठिंब्यामुळे भारत विकास परिषदेनं मातृभूमीच्या विविध सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना दहा हजार फराळाचे बॉक्स सीमेवर पाठविण्याचे लक्ष्य भारत विकास परिषद पनवेलने ठेवलं आहे यासाठी सहाशे किलो चिवडा सहाशे किलो शेव चारशे किलो चकली आणि दहा लाडू आले आहेत येत्या दोन दिवसात हे सर्व पदार्थ बॉक्समध्ये भरून सोमवार ते गुरुवारपर्यंत रेल्वे पार्सल तसेच एअर कार्गो मार्फत भारतीय लष्कर शहराच्या आर्मी कॅम्पवर पोहोचविण्यात येतील त्यानंतर आर्मी ऑफिसर्स पदार्थाची चाचणी करून प्रत्यक्ष हायर कॅम्प बॉर्डरवरच्या जवानांना ही पार्सल पाठवितील या सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे दहा ते पंधरा दिवस लागतात यासाठी उदात्त भावनेने पाठविलेली देणगी भारत विकास परिषदेच्या प्रांताच्या अकाउंटमध्ये जमा होते आणि प्रांत कार्यालयातर्फे सर्व वेंडर्सना त्वरित पैसे अदा केले जातात याद्वारे पारदर्शकता सुद्धा जपण्यात येते